नमस्कार, मी राकेश पद्माकर मीना, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आत्ता आहे नाशिकमध्ये। नाशिकमधलं एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावरील पालखे स्मारक, त्याच्या बाजूला असलेलं बुद्ध स्मारक आणि त्याच्या मागे असलेलं पांडवली हा नाशिककरांचा एक महत्त्वाचा पर्यटनाचा बिंदू असलेलं ठिकाण आहे। केवळ नाशिककरांचंच नाही तर या मार्गावरून जाताना मुंबई किंवा बऱ्याच बाहेरच्या देखील पर्यटकांनी आजपर्यंत इथे भेटी दिलेल्या आहेत। एक अत्यंत उत्तम असं हे ठिकाण आहे। परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मार्चपासून संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनची घोषणा झाली आणि लॉकडाऊननंतर ही सगळी जी काही पर्यटन केंद्रं होती ती बंद करण्यात आली। परंतु मिशन बिगिन अनलॉक ज्यावेळेला सुरू झालं महाराष्ट्रामध्ये आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची सुरुवात ज्यावेळेला केली, घोषणा केली, आणि त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिकेने या तीन महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या बुद्ध स्मारकाला परवानगी दिली आणि ते उघडण्यात आलं। हे उघडण्यात आल्यानंतर नाशिकमधील इथल्या पर्यटकांची आणि या जागेमधील आस्था असणाऱ्या सर्व नागरिकांनी इथे भेट देण्यास सुरुवात केली आणि आता इथे आपण जर बघू शकाल, थोड्या मोठ्या प्रमाणावरती नाही पण थोड्याफार प्रमाणावरती रेलचेल सुरू झालेली आहे। आज रविवार असल्यामुळे लोक इथे येत आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती की भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंचं नाशिक हे जन्मठिकाण आहे आणि इथे मोठ्या मोठ्या एक कार्यक्रम झाला होता आणि त्यानंतर इथे दादासाहेब फाळकेंचं एक स्मारक, एक अत्यंत उच्च दर्जाचं असं हे स्मारक इथे बनवण्यात आलं। परंतु हे इतक्या वर्षात कधी नाही पण गेल्या 7-8 महिन्यामध्ये हे बंद होतं आणि आता याच्या पुढे प्रतीक्षा आहे जे फाळके स्मारक आहे।